26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण झाली असून यामध्ये कॉन्स्टेबल योगेश पाटील हे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने तसेच शहीदांना आदरांजली म्हणून खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले. या शिबिराला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन खान्देश विकास फाउंडेशनने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शहीदांना आदरांजली वाहिली. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. खान्देश विकास फाउंडेशन यांच्या माध्यमातून शहीद योगेश पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या इथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या इथे रक्तदान शिबिर हे इथे चालू आहे. 26/11 रोजी जो अतिरेक्यांनी मुंबईवरती हल्ला केलेला होता त्या अतिरेक्यांना समर्थपणे तोंड देऊन त्यांना पळवून त्यांना लावलं आणि त्या दुभचक्रीमध्ये मग त्यांचा ते शहीद झाले. परंतु या इथे त्यांच्या स्मृती ह्या नेहमीच चिरंतन राव्यात यासाठी खान्देश विकास फाउंडेशन हे दरवर्षी रक्तदान शिबिर हे आयोजित करत असते. यावर्षी त्यांनी केलेलं आहे. खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य हे खान्देश विकास फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे आणि नक्कीच आता ही हे सर्व आदर्श आहे. हे सर्व तरुणांनी सांगता येतं घेण्यासारखं आणि त्या पावलांवरती चालण्यासारखे सांगता आदर्श खान्देश विकास फाउंडेशनने करत आहे. त्यांना खान्देश विकास फाउंडेशननी वर्षभर अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी घ्याव्यात आणि त्यांच्या सर्व पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.